हाय हॅलो रिवन आज मी तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे ती रेसिपी म्हणजे पितृपक्षाचा आता पंधरावडा सुरू आहे सो पितृपक्षाच्या ताटातील आज आपण दोन मानाच्या भाज्या बनवणार आहोत त्यातली पहिली भाजी तुम्हाला माहीत आहे शापूची भाजी सो त्याची पारंपरिक पद्धत काय आहे बनवायची पितृपक्षाच्या ताटातील ही मानाची भाजी सो ती आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आणि ही जी दुसरी भाजी आहे ती सगळ्यात जास्त मानाची भाजी आहे सो ती पण आज आपण पारंपरिक पद्धतीनेच बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे बघा पहिल्यांदा मी कडे गरम करत ठेवली आहे गॅसवरती यामध्ये आपण तेल टाकणार आहोत यामध्ये आपण दोन पळी तेल टाकायचं आहे मध्ये आपण लसूण घालणार आहोत या मी चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये घालायच्या आणि ह्या लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप साधी रेसिपी आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता यामध्ये आपण थोडे जिरे टाकायचे आहेत चव येण्यासाठी आता हे छान असं परत परतून घेऊयात आपण लालसर होईपर्यंत तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरच्या अगोदरच्या रेसिपी पाहिल्या नसेल तर त्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आता यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे ही मी अर्धी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अख्खी मिरची टाकली तरीही चालेल आता हे बघा आपल्याला आलसर परतून झालेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत शापूची भाजी ही मी एक पेंडी शापूची भाजी घेतलेली आहे छान धुतलेली आहे आणि त्यानंतर ती चिरून घेतलेली आहे आता यामध्ये आपण ही पूर्ण शापूची भाजी टाकून घेऊयात तुम्ही जर या पद्धतीने शापूची भाजी बनव बनवली ना तर अजिबात उग्र वास येत नाही त्यामुळे खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप साधी रेसिपी आहे आणि कमी इन्ग्रेडियंट्स लागतात ही भाजी बनवण्यासाठी आणि झटपट होणारी आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर लहान मुलेही आवडीने खातात आता ही आपण परतून घेऊयात छान प्रकारे जेणेकरून आता या भाजीला पाणी सुटेल आणि ही जी खास पद्धत बनवायची म्हणजे आपण यामध्ये पाणी टाकणार नाही होत जे भाजीला पाणी सुटतं त्याच्यावरच आपण भाजी शिजवणार आहोत आता यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जरा कमीच मीठ टाकायचं आहे कारण भाजी ही शिजून खूप कमी होते पाणी असतं त्यामध्ये त्यामुळे त्यामुळे जरा मीठ कमीच टाकायचं जर लागलं परत तुम्ही परत टाकू शकता यामध्ये पण जर जास्त झालं तर आपण त्याचा काहीच उपयोग करू शकत नाही आता बघा ही भाजी आपली आता तुम्हाला दिसत असेल बघा भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि क्वांटिटीही बघा कमी झालेली आहे आता आपण ही भाजी झाकण ठेवून वाफेवर शिजवणार आहोत पाणी अजिबात टाकायचं नाही आहे यामध्ये जर तुम्ही पाणी टाकलं तर भाजीचा कलर बदलून जातो ती हिरवी दिसत नाही आता बघूयात आपण शिजली आहे का बघा तुम्हाला दिसत असेल भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि खूप हिरवी दिसते अशाच प्रकारे आपण वाफेवर ही भाजी शिजवणार आहोत लगेच शिजते दहा मिनिटे पण जास्त झाली या भाजीला शिजण्यासाठी तुम्हाला दिसत असेल बघा खूप पाणी सुटलेलं आहे ही भाजी शिजण्यासाठी ते पाणी आपल्याला पुरेसं आहे त्यामुळे आपण वरून टाकणार नाही आता हे अशीच आपण झाकण ठेवत ठेवत ही शिजवणार आहोत तुम्ही ही घरी एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते चव्याची अजिबात उग्रवास येत नाही आता बघा तुम्हाला दिसत असेल ही दहा मिनटानंतर अशी भाजी झालेली आहे ही शिजलेली आहे पूर्णपणे आता आपण दाबून बघूयात बघा आता तुम्हाला दिसत असेल मी भाजीचा डेट दाबून बघितलेला आहे ते खूप छान प्रकारे शिजलेली आहे तुम्ही ही घरी एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही कशी झाली होती भाजी मी बनवण्यासाठी पहिल्यांदा एक कढई घ्यायची यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत एक पळी मी तेल टाकलेलं आहे जर जा तुम्हाला जास्त हवं हो असेल तर तुम्ही टाकू हो शकता पण या भाजीला कमी तेल टाकलं तरीही चालतं थोड्या तेलात होणारी ही भाजी आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप झटपट होणारी आहे ह्या मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्याचे मी बारीक छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला जर अख्खे म्हणजे लसणाच्या पाकळ्या अख्खे ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता कारण मी असे बारीक करून घेतलेले आहे जेणेकरून खूप छान अशी ते क्रिस्पी होतात तळल्यानंतर आणि त्याची चवही खूप छान असते आता बघा आपलं लसूण लालसर आपण भाजून घेणार आहोत जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा इथे आपण थोडे जिरे टाकलेले आहेत तर त्याच्यानंतर आपण हे छान प्रकारे असं भाजून घेऊयात जेणेकरून आपला लसूण लालसर होईल कच्चा राहणार नाही आता ही आपण बिना पाण्याची भाजी बनवणार आहोत आता यामध्ये बघा आपण मिरची घातलेली आहे ही मी अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे ती आता आपण लालसर भाजून घेऊयात सगळं हां आणि मग मी सांगत होते ही बिना पाण्याची भाजी करणार आहोत म्हणजे आपण ही भाजी शिजवताना पाणी वापरणार नाही आहोत चला तर मग बघूयात कशी करायची ती आता हे आपण छान असं लालसर भाजून घेऊयात लालसर भाजून झालेला आहे अरे बघा ही मी भाजी घेतलेली आहे ही तुमच्या सगळ्यांच्या ओळखीची आहे ही आहे पालकची भाजी ही आपल्याला खूप लोह पुरवते सगळ्यात जास्त हिरव्या पालेभाज्यांमध्ये ही जी पालकची भाजी आहे हिच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात लोह हो असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे आपण पालकची भाजी नेहमी खाल्ली पाहिजे आता बघा यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे हे तुम्ही चवीनुसार टाकायचं आहे आता हे आपण सगळं हलवून घेऊयात आणि आता यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत हे असंच आपण वाफेवर ही भाजी शिजवणार आहोत आता याच्यावर आपण एक झाकण ठेवून घेऊयात जेणेकरून आपली भाजी छान शिजली जाईल आणि गॅस आपण बारीक करायचा आहे आता बघा आपण झाकण काढून बघूयात बघा तुम्हाला दिसत असेल या भाजीलाच पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही आता ही छान प्रकार आपण हलवून घेऊयात आणि परत झाकण ठेवूनच आपण ही भाजी शिजवणार आहोत आता बघा ही आपली भाजी झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा एकदम हिरवीगार दिसते कारण आपण यामध्ये पाणी टाकलेलं नाही आंगच्या पाण्यानेच ही भाजी शिजवलेली आहे प्रकारे आज आपण पितृपक्षाच्या ताटातील दोन मानाच्या भाज्या बनवलेल्या आहेत ती म्हणजे एक शापूची भाजी आणि दुसरी पालकची भाजी सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आता पितृपक्षाचा पंधरावडा चालू आहे सो त्यामध्ये ही रेसिपी तुमच्या ताटात बनवा आणि त्याची टेस्ट चाखा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा